ओके okay. तर ही जी यावेळीची ऍडमिशन प्रोसेस आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीनं पब्लिश केलेलं आहे त्याचं शेड्यूल काय आहे मी सर्वप्रथम ते शेड्यूल तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीनं असणार आहे नऊ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत सगळ्यांना ठोक आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्या ऍप्लिकेशनचं करायचं आहे वगैरे ह्या गोष्टी आपल्याला पंधरा तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर नऊ तारखेपासून सोळा तारखेपर्यंत ऍक्च्युअली त्यांनी म्हणलेलं आहे ई स्क्रुटनी ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म की जे त्याचे जे सेंटर्स डिक्लेअर झालेले आहेत ऍक्च्युअली त्याची वेबसाईट वरती लिस्ट अवेलेबल आहे की कोण ई स्क्रुटनी सेंटर्स आहेत की ज्या सेंटर वरती आपल्या डॉक्युमेंटची स्क्रुटनी होणार आहे आणि त्याच्यानंतर अठरा तारखेला डिसेंबर महिन्यातील आपल्या ह्या अठरा तारखेला प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे की जे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे अठरा तारखेला प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर जर काही विद्यार्थ्यांना या लिस्ट विषयी किंवा आपल्या मेरिट नंबरविषयी जर काही शंका असतील तर त्यांना अपील करण्यासाठी एक दोन दिवसाचा अवधी आपल्याला मिळत असतो एकोणीस तारीख आणि वीस तारीख पाच तारखेपर्यंत जर आपण आपल्याला अपील करायचं असेल आपल्या मेरिट नंबरविषयी काही शंका असेल तर आपण त्या संदर्भामध्ये सीईटी से सेलला अपील करू शकतो आणि त्याच्यानंतर बावीस तारखेला फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल ही मेरिट लिस्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे कारण सीईटीचे होतात परंतु मार्क्स असतील किंवा पर्सेंटाईल असतील आपला मेरिट नंबर हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तो मेरिट नंबर आपल्या मार्क्स नुसार आपले मग ते सीईटीचे मार्क्स असतील टोटल मार्क्स असतील ह्या सगळ्यांचा जर विचार करून जी मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल ती मेरिट लिस्ट बावीस डिसेंबरला डिस्प्ले होणार आहे आणि त्याच दिवशी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होणार आहे की सीट मॅट्रिक्स आपल्यासाठी आपण त्याच्यामध्ये फारसं बघत नाही परंतु प्रत्येक कॉलेजचा एक सीट मॅट्रिक्स असतो सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतं तर एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या कोर्सला जर सिक्स्टी इंटेक असेल म्हणजे साठ जागा असतील तर त्या साठ जागापैकी कोण कोणत्या कॅटेगरीसाठी किती किती जागा रिझर्व आहेत याच डिस्क्रिप्शन सीट मॅट्रिक्स मध्ये दिलेलं असतं अगदी ओपन साठी किती आहेत ओबीसी साठी किती आहेत एस सी एसटी साठी किती आहेत व्ही एन एन्टी साठी किती आहेत त्याचबरोबर पीडब्ल्यूडी म्हणजे फिजिकल ऑर्फन साठी किती असतील डिफेन्स साठी किती असतील ह्या सर्व ज्या सीट्स आहेत त्याचा ऍक्च्युअली सीट मॅट्रिक्स मध्ये डिस्प्ले प्रत्येक इन्स्टिट्यूट वाईज कोर्स वाईज केलेला असतं आणि तो सीट मॅट्रिक्स आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तो सीट मॅट्रिक्स बावीस तारखेला डिस्प्ले होणार आहे बावीस तारखेला सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाल्यानंतर फर्स्ट राउंड प्रोसेस सुरू होतील ऑप्शन फॉर्म भरण्याच ऑनलाईन आपण ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत कॉलेज कॉलेजचा कोर्स आणि त्यानुसार मग टी एफ डब्ल्यूएस किंवा रेग्युलर कोर्स अशी आपण एक लिस्ट तयार करणार आहे आणि त्या लिस्ट नुसार आपण आपल्या चॉईस नुसार एक सिक्वेन्स तयार करणार आणि तो फिल करणार त्याची मुदत आहे तारखेपासून तारखेपर्यंत म्हणजे डिसेंबर डिसेंबर पर्यंत आणि तीन दिवसामध्ये आपण ऑनलाईन सबमिशन करायचं आहे आपला ऑप्शन फॉर्म जो असेल तो आणि हे राऊंड वन साठी असणार आहे पंचवीस तारखेपर्यंत सबमिशन झाल्यानंतर अठ्ठावीस तारखेला प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड वन ची डिस्प्ले होणार आहे आपल्या आपल्याला कळेल की आपल्याला आपल्या नुसार आपण जो ऑप्शन दिलेला आहे साधारणपणे तीनशे ऑप्शन आपण त्या ठिकाणी फॉर्म मध्ये सबमिट करू शकतो तर ते ऑप्शन आपण काय दिलेले आहेत आपल्या ऑप्शन नुसार आपल्याला कोणतं इन्स्टिट्यूट आणि कोर्स अलोकेट झालेला आहे हे आपल्याला प्रोव्हिजनल मध्ये डिस्प्ले होईल ते तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबरला डिस्प्ले झाल्यानंतर आपण ज्या कॉलेजला आपल्याला ऍडमिशन मिळालेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला रिपोर्टिंग करावं लागतं आणि ही तारीख आहे एकोणतीस एक पासून एकतीस तारखेपर्यंत म्हणजे आपण ऑनलाईन सीट ऍक्सेप्ट करावी लागते आणि ऍक्सेप्ट केल्यानंतर त्या कॉलेजला आपण अलॉटेड इन्स्टिट्यूटला आपण रिपोर्टिंग करावं लागतं आणि बाकीचं डॉक्युमेंट्स वगैरे ह्या सर्व गोष्टी ज्या मेन्शन केलेल्या आहेत पेमेंट ऑफ फी ह्या सर्व गोष्टी कम्प्लीट करून आपण त्या ठिकाणी आपलं ऍडमिशन घेऊ शकतो दोन ऑप्शन असतात फ्रीज फ्रीज आणि नॉट फ्रीज म्हणजे जर आपल्याला मिळालेला जो कोर्स आहे त्याच कोर्सला आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपण फ्रीज करून आपण त्या इन्स्टिट्यूटला रिपोर्टिंग करून ऍडमिशन घेऊ शकतो आणि एकदा करून घेतलं की आपण ह्या बाहेर होतो आपली सीट कन्फर्म झाली जर आपल्याला अजून बेटरमेंट हवा असेल कॅप राऊंड टू साठी आपण जाणार असलो तर नॉट करून आपण साठी जाऊ शकतो पण फर्स्ट मध्ये जर अलोकेट झालेली सीट आपल्याला ऍक्सेप्ट करायची असेल त्याच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याची मुदत आहे एकोणतीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत ते झाल्यानंतर डिस्प्ले ऑफ व्हेकंट सीट्स फॉर कॅप राऊंड टू ही एक तारखेला डिस्प्ले होईल म्हणजे एक जानेवारी दो दोन हजार एकवीस ला कॅप राऊंड सेकंड साठी प्रोव्हिजनल वेकंट सीट्स वाईज ते डिस्प्ले केलं जाईल आणि दोन तारखेपासून पुन्हा फर्स्ट राऊंड सारखं सेम प्रोसेस रिपीट होईल दोन तीन आणि चार ह्या तारखेला आपण कॅप राऊंड टू साठी कॅन्डिडे लॉग इन करून आपलं ऑनलाईन सबमिशन करू शकतो सेकंड आपण जो पूर्वी चॉईस दिलेला असतो तीनशे ऑप्शन आपण मॅक्झिमम देऊ शकतो त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता किंवा तेच कंटिन्यू करू शकता तर सेकंड राऊंड जो आहे तो त्या ठिकाणी दोन तारखेपासून सुरू होईल दोन तारखेला सुरू झाल्यानंतर चार तारखेपर्यंत त्याची मुदत असेल सेकंड राऊंडची अलॉटमेंट जी आहे ती सहा जानेवारीला डिस्प्ले होईल आणि त्याच्यानंतर मग फर्स्ट राऊंड सारखं पुन्हा रिपीट सात ते नऊ पर्यंत ऍक्सेप्टन्स असेल आणि त्याच्यानंतर मग रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट असेल नऊ तारखेपासून दहा तारखेपासून Uh, हे बघा म्हणजे uh, काही लोकांनी तुम्हाला असं सांगितलं असेल की पूर्वी तीन राऊंड असायचे परंतु ह्यावेळी शासनाने सीईटीसीएल आणि कॅप राऊंड टू सेकंड राऊंड नंतर बऱ्यापैकी ही प्रोसेस संपलेली असेल पण थर्ड राऊंड जो आहे तो त्या ठिकाणी असा मेन्शन करण्यात आलेला आहे सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस गव्हर्नमेंट एडेड अनएडेड इन्स्टिट्यूट जे आहेत की ज्यांच्या सीट व्हेकंट असतील दोन राऊंड संपल्यानंतर तर त्या व्हेकंट सीट साठी इन्स्टिट्यूट म्हणजे त्या 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 ठिकाणी ठिकाणी हा थर्ड होणार आहे त्याच्यामध्ये बघा त्यांनी सिक्वेन्स काय सांगितलेला आहे डिस्प्ले ऑफ व्हेकंट सीट्स ऑन इन्स्टिट्यूट वेबसाईट साईट वरती त्यांनी व्हेकंट सीट्स डिस्प्ले करायचे आहेत नंबर दोन त्यांनी न्यूज मध्ये एडव्हर्टाइज द्यायचे आहे की कोणत्या कोर्सच्या किती जागा वगैरे वगैरे शिल्लक आहेत किंवा केव्हा प्रोसेस असणार आहे ऍप्लिकेशन्स विद्यार्थ्याकडून म्हणजे जे ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे महा सी सीई टी सी एलला त्या विद्यार्थ्यांच्याकडून ॲप्लिकेशन्स घ्यायचे आहेत ऍप्लिकेशन जेवढ्या विद्यार्थ्यांची येतील त्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यानुसार ते मेरिट लिस्ट प्रिपेअर करतील आणि सेम जसं आपण कॅप राऊंड वन कॅप राऊंड टू जशी या ठिकाणी प्रोसेस होणार आहे तसं मेरिट लिस्टनुसार त्यांना त्यांच्या व्हेकन सीट्स त्यांच्या इन्स्टिट्यूट लेवलला भरण्याचा अधिकार आहे ही प्रोसेस दहा जानेवारी ते चौदा जानेवारीच्या दरम्यान चालू राहणार आहे म्हणजे पूर्वी फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड व्हायचं त्याच्यानंतर चौथा राऊंड गव्हर्मेंट कॉलेजेसचा एकत्रितरित्या असायचा आणि त्याच्यानंतर मग स्पॉट राऊंड ज्याला आपण म्हणायचो की जे त्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये असायचे असे साधारणपणे पाच राऊंड प्रोसेस पूर्वी असायची परंतु ह्यावेळी तीनच राऊंड मध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत ऑफिशियली एकत्रितरित्या फक्त दोन राऊंड असणार आहेत कॅप राऊंड वन आणि कॅप राऊंड टू आणि थर्ड राऊंड जो आपण म्हणतो की तो त्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये इन्स्टिट्यूट लेवलला तो होणार आहे आणि त्याची तारीख आहे दहा जानेवारी ते चौदा जानेवारी हे सर्व झाल्यानंतर चौदा तारखेला बऱ्यापैकी प्रोसेस होईल सर्व कॉलेजेसमध्ये पंधरा म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की पंधरा डिसेंबर पासून तुम्ही सुरू करू शकता चार तारखेपर्यंत त्याची मुदत आहे म्हणजे साधारणपणे चार तारखेपर्यंत सर्व कॉलेजेसमध्ये अकॅडमिक ऍक्टिव्हिटी सुरू होतील त्यानंतर मग कट ऑफ लिस्ट वगैरे डिस्प्ले होणं ह्या सर्व गोष्टी त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये होतील आणि साधारणपणे सर्व प्रोसेस पंधरा जानेवारी पर्यंत ही पूर्ण होईल म्हणजे आपण एकच लक्षात ठेवायचं की दोन कॅप राउंड असतील कॅपराउंड वन आणि कॅपराऊंड टू बऱ्यापैकी सीट अलोकेशन जे आहे ह्या दोन राऊंडमध्ये संपून जाईल आणि जर एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये व्हेकंट सीट्स असतील तर त्या व्हेकंट सीट्स दहा ते चौदा तारखेला इन्स्टिट्यूट लेवलला भरल्या ले जातील त्यासाठी कुठलीही कॉमन प्रोसिजर असणार नाही आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की इन्स्टिट्यूटनं त्याच्या वेबसाईटवरती व्हेकन्सी डिस्प्ले करायच्या आहेत न्यूजपेपरमध्ये ऍड द्यायचे आहे की कोणत्या दिवशी कशी कशी प्रोसेस असणार आहे आणि विद्यार्थ्यांच्याकडून ॲप्लिकेशन घेऊन मेरिट लिस्ट तयार करून नुसार त्या सीट्स ॲलोकेट करण्याच्या सूचना त्या त्या इन्स्टिट्यूटला मिळालेल्या आहेत म्हणजे तीन राऊंड मध्ये ही प्रोसेस या वेळी कंप्लीट होणार आहे साधारणपणे प्रत्येक वेळी आपण बघतो की बरेचसे कन्फ्युजन आता तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म बऱ्यापैकी सर्वांनी भरले असतील आ, ही पहिलं पहिला जो टप्पा आहे की ज्याची तारीख पंधरा तारीख होती तोपर्यंतचा टप्पा बऱ्यापैकी सगळ्यांनी पूर्ण केला असेल आता अठरा तारखेला जी प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे त्या पण वाट बघणार त्याच्यानंतर राऊंड वगैरे सुरू होणार आहेत तर सगळ्यात महत्त्वाचे ह्याचे जे काही बारकावे आहेत या पूर्ण प्रोसेसमध्ये काही शंका आहेत दे, की किती रिझर्वेशन कोणत्या कॅटेगरीला असतं ह्याची प्रोसेस नेमकी कशा पद्धतीने होते ह्या सर्व होम युनिव्हर्सिटी काय असतं अदर होम युनिव्हर्सिटी काय असतं ह्या सर्व गोष्टींच्या वरती चर्चा करण्यासाठी आपण हे लेक्चर ठेवलेलं आहे साधारणपणे आपण विटा शहरामध्ये किंवा आसपास असं म्हणत की सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपलं जर वास्तव्य असेल तर आपली होम होम युनिव्हर्सिटी ही शिवाजी युनिव्हर्सिटी समजली जाते अशा महाराष्ट्रामध्ये जेवढ्या म्हणून युनिव्हर्सिटीज आहेत साधारणपणे बारा एकूण युनिव्हर्सिटीज आहेत की ज्या प्रत्येक युनिव्हर्सिटीचा एरिया मेन्शन केलेला आहे सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये फक्त एकच जिल्हा येतो सोलापूर जिल्हा शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये कोल्हापूर सांगली आणि सातारा हे तीन जिल्हे येतात पुणे युनिव्हर्सिटीमध्ये अहमदनगर नाशिक आणि पुणे म्हणजे ह्या जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांना होम युनिव्हर्सिटी Uh, आपल्या सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांना होम युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटी राहील तर अशा पद्धतीने ह्या युनिव्हर्सिटीमध्ये डिस्ट्रिक्टचं विभाजन केलेलं आहे म्हणजे कोणतं होम युनिव्हर्सिटी आणि कोणतं अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हे आपल्या लक्षात येईल जर पुणे विद्यापीठातलं कॉलेज जर आपल्याला घ्यायचं असेल तर ते अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये येईल आपल्यासाठी आणि शिवाजी विद्यापीठामधलं जर कॉलेज आपल्याला घ्यायचं असेल तर ते होम युनिव्हर्सिटीमध्ये येईल त्याच्या सीट्स रिझर्व असतात त्यानुसार कोणत्या मेरिटला किती सीट्स मिळू शकतात हे आपल्याला कळू शकतं तर साधारणपणे सुरुवातीला आपलेलं हे पिक्चर क्लिअर असणं आवश्यक आहे की आपल्या सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा आणि सातारा जिल्हा ह्या तीन जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी शिवाजी युनिव्हर्सिटी ही होम युनिव्हर्सिटी राहील इतर युनिव्हर्सिटीला जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते दे अदर्द्यन होम युनिव्हर्सिटी असेल ओके okay. या पूर्ण प्रक्रियेमध्ये कोणकोणते विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात सीईटी सेलच्या माध्यमातून तर पहिली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातले सर्व विद्यार्थी की ज्यांचं शिक्षण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे की ह्या विद्यार्थ्यांना साधारणपणे टाईप ए चे विद्यार्थी म्हणलं जातं की जे विद्यार्थी या प्रक्रियेसाठी इलिजिबल आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिकत असणारे विद्यार्थी आणि इथं ऍडमिशन घेणारे विद्यार्थी हे टाईप ए मध्ये येतील ऐ, एक है कि है, कि आ, है? <laughs> बी एक प्रकार आहे की जे विद्यार्थी ह्या प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकतात की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणत की ते महाराष्ट्रामध्ये शिकत नाहीत किंवा नाहीत पण त्यांचे आई वडील पूर्वी महाराष्ट्रामध्ये होते त्यांचं डोमेस महाराष्ट्र होतं असे विद्यार्थी टाईप बी मध्ये येऊ शकतात अशा विद्यार्थ्यांच्या कॅटेगरी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये टाईप सी नावाची एक कॅटेगरी आहे की ज्याच्यामध्ये ए आणि बी मध्ये येत नाहीत पण त्यांनी काय म्हणलं की आई वडील एम्प्लॉई आहेत एम्प्लॉई ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहेत आणि त्याचं ड्युटी या एरियामध्ये आहे असे टाईप सीमध्ये येतात तर बाकीच्या ह्या टाईप सी टाईप डी e आणि टाईप ईमध्ये खोलात जाण्यापेक्षा पहिल्या कॅटेगरीमध्ये आपण सर्वजण मॅक्झिमम स्टुडंट म्हणत असतो ते म्हणजे टाईप ए जो महाराष्ट्राचा कॅन्डिडेट आहे तर महाराष्ट्राचं स्टेट uh, कॅन्डिडेटर हा एक प्रकार ह्या प्रोसेसमध्ये असतो सेकंड ऑल इंडिया कॅन्डिडेटर म्हणजे महाराष्ट्र विद्यार्थी जसा या कॅटेगरीमध्ये येतो तसं कॅन्डिडेट हॅव्हिंग इंडियन नॅशनलिटी तो, तो सुद्धा या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो आणि तो ऍडमिशन घेऊ शकतो त्याच्यासाठी काय क्रायटेरिया तो आपण डिटेलमध्ये नंतर बघणारच आहे परंतु तो सुद्धा विद्यार्थी ह्या प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकतो तर त्याचा सेकंड टाईप सेकंड कॅटेगरी कॅन्डिडेट कॅन्डिडेच्या टाईपमध्ये येतं ते म्हणजे ऑल इंडिया कॅन्डिडेट तिसरी कॅटेगरी आहे विद्यार्थ्यांची ते म्हणजे मायनॉरिटी इन्स्टिट्यूट एखाद्या स्पेसिफिक मायनॉरिटी मग ते जैन असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील अशा मायनॉरिटीला जर ते बिलॉंग करत असतील तर त्यांचं थर्ड कॅटेगरी आपण म्हणत की जे मायनॉरिटीमध्ये येतात मायनॉरिटी कॅन्डिडेट फोर्थ कॅटेगरी आहे विद्यार्थ्यांची एन आर आय कॅन्डिडेट की जे नॉन रेसिडेन्शियल ऑफ इंडिया आपण त्यांना आपण म्हणूयात एन आर आय कॅन्डिडेट सुद्धा ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात पाचवी कॅटेगरी आहे फॉरेन स्टुडंट ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात तर ह्या बाकीच्या प्रक्रियेपेक्षा आपल्यासाठी जे महत्वाची प्रक्रिया आहे की महाराष्ट्र लेवल आणि ऑल इंडिया कॅन्डिडे किंवा मायनॉरिटी ह्या प्रक्रियेमधले विद्यार्थी सहसा आपल्या भागामध्ये आढळतात हे स्टुडंट मग जम्मू काश्मीरचे विद्यार्थी आहेत लडाख मायग्रेटचे विद्यार्थी असतात कर्नाटक आणि महाराष्ट्र बाउंड्रीवरचे डिस्प्युट एरियामधले विद्यार्थी असतात ते सुद्धा याच्यामध्ये भाग घेऊ शकतात तर ह्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येतं मोस्टली आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत ते टाईप मध्ये येतात महाराष्ट्र कॅन्डिडेटमध्ये हे सर्व विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये सहभागी तर होऊ शकतातच कोण कोणत्या शकतात याच्याविषयी जर आपण डिटेलमध्ये बघायचं म्हटलं तर तुम्ही कुठल्याही ऍडमिशन कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक असाल मग ते गव्हर्नमेंट असेल गव्हर्नमेंट एडेड असेल त्याच्यानंतर ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट्स असतील युनिव्हर्सिटी जे कोर्सेस चालवतं जसं डीओटी आपल्याकडे आहे शिवाजी विद्यापीठामध्ये डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी त्या डिपार्टमेंट अंडरही काही कोर्सेस रन केले जातात त्याच्यानंतर मग प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो हे जे वेगवेगळे इन्स्टिट्यूटचे प्रकार आहेत तर त्या सर्व कॉलेजेसमध्ये आपण वेगवेगळ्या कॅटेगरी साठी आपल्या फॉर्म मध्ये आपण अप्लाय केलेलं असतं त्यानुसार आपण त्या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी पात्र असतो काही स्कीम्स ने त्या ठिकाणी केलेले आहेत एक म्हणजे टी एफ एस टी एफ एस हे ट्युशन फी व्यवहार स्कीम म्हणून त्याला आपण ओळखतो त्याच्यासाठी मेन्शन असं केलेलं आहे की पालकाचं उत्पन्न हे आठ लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे तर तो विद्यार्थी टी एफ एलिजिबल होतो टी एफ एस मध्ये साधारणपणे जर साठ इंटेक असेल एखाद्या कोर्सचा तर पाच पर्सेंट जागा ह्या टी एफ साठी असतात त्या साठमधल्या ह्या नसतात ह्या साठ सोडून एक्स्ट्रा जागा टी एफ साठी असतात म्हणजे साठ इंटेक माग तीन जागा ह्या टी एफ साठी असतात आणि ह्या पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या मेरिटनुसार भरल्या जातात इन्स्टिट्यूटला जर आपण त्या कॅटेगरी मधून ऍडमिशन घेतलं असेल तर आपल्याला ट्युशन फी भरावी लागत नाही असे एक प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे ज्याला आपण टी एस म्हणतो ऑप्शन फॉर्म भरत असताना टी एस चा कोर्स हा वेगळा भरावा लागतो म्हणजे समजा एखाद्या कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स हा कोर्स आहे तर त्या रेग्युलर कम्प्युटर सायन्स ह्या कोर्सला कोर्स हा ऑप्शन जसा असतो तसा टी एफ डब्ल्यू एस चाही ऑप्शन त्या ठिकाणी वेगळा येतो म्हणजे दोन वेगवेगळे ऑप्शन त्या ठिकाणी येतात तुम्हाला जर टी एफ साठी अप्लाय करायचं असेल तर तो ऑप्शन वेगळ्या पत्तीन आपल्याला भरावा लागतो आणि रेग्युलर कोर्ससाठी जो ऑप्शन आहे तोही वेगळ्या पत्तीने भरावा लागतो म्हणजे काय समजा कम्प्युटर सायन्स एखाद्या कॉलेजला आपल्याला ऑप्शन टाकायचा आहे ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला टाकायचा आहे आणि रेग्युलर कोर्स आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन त्या ठिकाणी द्यावे लागतात एक रेग्युलर आणि दुसरा टी एफ डब्ल्यू एस तर टी एफ डब्ल्युएसमध्ये मुळात टीएफ एस काय आहे टी एफ डब्ल्यू एस हे गव्हर्नमेंटनं काही हाय मेरिटच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध केलेली आहे की ज्याच्यामध्ये ट्युशन फी भरावी लागत नाही तर साधारणपणे साठ इंटेक मागे तीन जागा एकशे वीस इंटेक मागे सहा जागा ह्या टी एफ एस साठी आपल्याला इन्स्टिट्यूट किंवा प्रोव्हाइड सेल से आपल्याला प्रोव्हाइड करत असतं आठ लाखाच्या उत्पन्नाची मर्यादा त्याच्यामध्ये आहे सगळ्यात महत्वाचं काय एखाद्या कॉलेजचा तीस टक्केपेक्षा जर कमी सीट्स जर भरल्या असतील त्या कोर्सला म्हणजे साठ इनटेक असलेल्या कोर्समध्ये तीस टक्के म्हणजे अठरा जागा कमीत कमी जर त्याच्या भरल्या असतील तरच टी एफ डब्ल्यू एस त्या कॉलेजचं ओपन होतं आणि आपण टी एफ डब्ल्यू एसच्या सीट्स त्या ठिकाणी घेऊ शकतो जर त्या इन्स्टिट्यूटला एकूण साठ जागापैकी अठरापेक्षा कमी जागा जर भरल्या असतील म्हणजे मुळात त्या कोर्सला ऍडमिशनच अठरापेक्षा कमी विद्यार्थ्यांचं झालं असेल तर त्या कोर्समध्ये टी एफ डब्ल्यू एस ऑप्शन ओपन राहत नाही त्या तीन जागा ओपन त्या ठिकाणी झालेल्या आपल्याला बघायला मिळत नाही तर या केसमध्ये तीस टक्के कोटा हा इन्स्टिट्यूट त्या कोर्सचा कम्प्लीट होणं आवश्यक असतं तर टी एफ डब्ल्यू एस त्या ठिकाणी सुरू होऊ शकतं तर याच बरोबर ज्या काही रिझर्वेशनच्या इतर सुविधा आहेत ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर स्टुडंट ज्याला आपण म्हणतो पूर्वी मागच्या वेळी एस सी बी सी होतं सिक्स्टीन पर्सेंट एस सी बी सी होतं ते एसईबीसी ह्यावेळी नाही फक्त ईडब्ल्यू एस आहे टेन पर्सेंट जागा ईडब्ल्यू एस मध्ये येतात आणि ह्या टेन पर्सेंट जागा म्हणजे साठ इंटेकच्या मागे सहा पर्सेंट जागा ह्या साठ मधून असणार नाही एक्स्ट्रा असतात म्हणजे एक्स्ट्रा सहा जागा ह्या ईडब्ल्यू साठी अवेलेबल असतात आपण ईडब्ल्यू साठी स्पेशली अप्लाय करावं लागतं जर ईडब्ल्यू एसच्या कोट्यामध्ये असलेली जागा जर आपल्याला मिळाली नाही तर तो कॅन्डिडेट ओपन कॅन्डिडेट समजला जातो आणि तो ओपन कॅटेगरी मधून बाकीच्या जा साठ जागामध्ये जेवढ्या जागा आहेत त्यासाठी तो त्या प्रक्रियेमध्ये राहू शकतो म्हणजे टी एफ डब्ल्यू एस आणि ईडब्ल्यू एस ह्या दोन महत्वाच्या स्कीम आहेत की ज्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून एक्स्ट्रा जागासाठी होतात म्हणजे ओव्हर अँड अबाउ सिक्स्टी किंवा जो काही इंटेक असेल त्याच्यावरती म्हणजे साठ इंटेक असेल तर त्याच्यावरती टेन पर्सेंट सहा जागा ईडब्ल्यू साठी आणि तीन जागा ह्या टी एफ डब्ल्यू एस साठी एकशे वीस असेल तर त्याच्याबरोबर दुप्पट तर ह्या पद्धतीनं आहे ज्या सँक्शन इंटेक आहे म्हणजे एखाद्या इन्स्टिट्यूटचा एखाद्या कोर्सचा इंटेक सिक्स्टी असेल तर त्याच्यामध्ये काही त्यांनी रिझर्वेशन जे नेहमी प्रमाण असतं ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये एस सीचं रिझर्वेशन थर्टीन पर्सेंट आहे एस टीचं रिझर्वेशन सेवन पर्सेंट आहे व्हिजेचं रि रिझर्वेशन जे आहे ते तीन पर्सेंट आहे एन टी वन टू पॉईंट फाईव्ह एन टी टू थ्री पॉईंट फाईव्ह एन टी थ्री टू पॉईंट झिरो ओ बी सी नाईन्टीन पर्सेंट म्हणजे हे टोटल फिफ्टी पर्सेंटचं रिझर्वेशन पूर्वीप्रमाणे आहे मागच्या वेळी सिक्स्टी सिक्स पर्सेंट होतं सोळा टक्के हे एसईबीसीचं एक्स्ट्रा होतं ते ह्यावेळी नाही म्हणजे फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन कॅटेगरीमधून सीट्स सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला बघायला मिळतील ज्यावेळी तो सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल त्यावेळी आपल्याला ते, ते बघायला मिळेल की कोणत्या सीटसाठी कोणकोणत्या जागा आहेत ह्याच्यामध्ये एक अजून एक विशेष असं आहे जर आपण हँडिकॅप कॅटेगरीमध्ये जर मोडत असू तर हँडिकॅपसाठी त्यांनी स्पेशली सांगितलेलं की फाईव्ह पर्सेंट सीट्स आर रिझर्व फॉर द हँडिकॅप स्टुडंट म्हणजे साठ इंटेक मागं तीन जागा ह्या है हँडिकॅपसाठी रिझर्व्ह असतील डिफेन्ससाठी सुद्धा फाईव्ह पर्सेंट सीट्स त्यांनी रिझर्व्ह सांगितलेल्या आहेत म्हणजे फाईव्ह पर्सेंट म्हणजे साठ इंटेक मागं तीन जागा पूर्वी ह्याच्यामध्ये थोडं बदल असा होता इन्स्टिट्यूट लेव्हलला डिफेन्स कॅटेगरी मग ते एक्स सर्व्हिसमॅन असतील किंवा ऍक्टिव्ह सर्व्हिसमन असतील डिफेन्स कॅटेगरीसाठी फाईव्ह पर्सेंट जागा किंवा मॅक्झिमम फाईव्ह सीट्स पूर्ण इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे पूर्ण इन्स्टिट्यूटमध्ये जास्तीत जास्त पाच सीट ह्या डिफेन्ससाठी असायच्या किंवा फायव्हर्सेंट ह्या मधलं जे कमी आहे ते मागच्या वर्षी प्रत्येक डिफेन्स डिफेन्ससाठी ठेवलेल्या होत्या बाकी सर्व सीट्स ह्या कॉमन कॅटेगरीमध्ये अवेलेबल होत्या यावेळी जे ब्राऊसर डिस्प्ले झालेलं आहे त्या मध्ये असं म्हटलेलं नाही की मॅक्झिमम फाईव्ह सीट्स फक्त असं म्हटलेलं आहे की फाईव्ह पर्सेंट सीट्स आर रिझर्व्ह फॉर डिफेन्स कॅटेगरी त्यामुळं फाईव्ह पर्सेंट प्रमाण असणार आहे का मॅक्झिमम फाईव्ह सीट्स असणार आहेत हे सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झालं डिस्प्ले झाल्यानंतर आपल्याला कळेल परंतु आत्ता जे मध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे त्याप्रमाणे फाईव्ह सीट्स फॉर सॉरी फाईव्ह पर्सेंट फॉर दी डिफेन्स कॅटेगरी म्हणजे फाईव्ह पर्सेंट फॉर फिजिकल हँडिकॅप्ट फाईव्ह पर्सेंट फॉर द डिफेन्स कॅटेगरी वन पर्सेंट फॉर दी ऑर्फन म्हणजे अनाथ मुलांसाठी वन पर्सेंट जागा असतात त्यामुळे प्रत्येक कोर्समध्ये किमान एक जागा ही ऑर्फन स्टुडंटसाठी असते ऑर्फन साठी असते त्यामुळे हे जे सीट रिझर्वेशन आहे पीडब्ल्यू डी फिजिकल हँडिकॅप ऑर्फन आणि डिफेन्स या कॅटेगरीज सोडून मग बाकीच्या डिस्कस केलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी असणार आहे आपण कुठल्या कॅटेगरी मधून कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण इलिजिबल आहे त्याचे प्रॉपर डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करणं हे फार महत्वाचं आहे ते डॉक्युमेंट अपलोड केल्याशिवाय आपण त्या कॅटेगरीमध्ये येत नाही अप्लिकेशन फॉर्म भरताना जी मुदत आपल्याकडे होती त्या मुदतीपर्यंत आपण ते फॉर्म भरणं आवश्यक होतं इलिजिबल क्रायटेरिया uh, जो डिस्प्ले केलेला आहे म्हणजे कोणत्या कोणत्या मार्क्सला आपण इलिजिबल असणार आहे यावेळेचा क्रायटेरिया अशा पद्धतीने मेन्शन केलेला आहे की ओव्हरऑल ऑल साठी फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स कशामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये फोर्टी फायव्ह पर्सेंट मार्क्स असणं आवश्यक आहे ओपन कॅटेगरीसाठी ऑल रिझर्व्ह साठी फोर्टी सा पर्सेंटचा क्रायटेरिया आहे म्हणजे जर फोर्टी पर्सेंट मार्क्स त्या विद्यार्थ्याला असतील तर तो विद्यार्थी या प्रक्रियेसाठी इलिजिबल आहे आता याच्यामध्ये काय होतं की का प्राम्च्री प्राम्च्री तीन विषयाची बेरीज फोर्टी फाय पर्सेंट किंवा फोर्टी पर्सेंट आपण कन्सिडर करतो त्यामध्ये फिजिक्स मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री प्रामुख्याने आपण हे तीन विषय समजतो जर ह्या तीन विषयांची बेरीज आपल्या क्रायटेरियानुसार जर आपण कॅटेगरीमध्ये रिझर्वेशनमध्ये असो तर फोर्टी पर्सेंट किंवा ओपन कॅटेगरीमध्ये असो तर फोर्टी फाय पर्सेंट जर ती होत नसेल तर केमिस्ट्रीच्या ऐवजी इतर दुस एक सब्जेक्ट कन्सिडर करण्याची सुविधा आहे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे कंपल्सरी मध्ये येतील त्याच्यानंतर केमिस्ट्री कन्सिडर करून जर आपण इलिजिबल होत नसू तर केमिस्ट्रीच्या ऐवजी आपण बायोलॉजी घेऊ शकतो केमिस्ट्रीच्या ऐवजी आपण कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्या त्या कॉलेजमध्ये काही लिस्ट त्यांनी प्रोव्हाइड व्होकेशनल सब्जेक्ट त्याला आपण म्हणतो कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍग्रिकल्चर असे जे काही व्होकेशनल uh, कोर्सेस आहेत ते मार्क्स आपण कन्सिडर करू शकतो त्या केसमध्ये काही वेळेला तो सब्जेक्ट दोनशे मार्क्सचा असतो तर त्याला हंड्रेड मार्क्स आउट ऑफ हंड्रेड त्याला कन्वर्ट करावं लागतं आणि मग तो त्या बेरजेमध्ये कन्सिडर करावा लागतो म्हणजे फिजिक्स मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री याचे बेरीज जर फोर्टी पर्सेंट किंवा फोर्टी फाय पर्सेंट होत नसेल तर केमिस्ट्रीच्या ऐवजी आपण व्होकेशनल कोर्सेसचा सब्जेक्ट निवडू शकतो कन्सिडर करू शकतो आणि आपण इलिजिबल ऐक नाही आपण ते बघू शकतो जर आपण असं समजलं की फोर्टी फाय पर्सेंट आपण हा जो क्रायटेरिया आहे तो जर कन्सिडर केला तर फोर्टी फाय पर्सेंट नुसार ग्रुपमध्ये आउट ऑफ थ्री हंड्रेड वन थर्टी फाय बेरीज व्हायला पाहिजे वन थर्टी फाय मार्क्सची बेरीज व्हायला पाहिजे ते फिजिक्स मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री किंवा के एखादा व्होकेशनल कोर्स वन थर्टी फाय जर बेरीज होत काही विद्यार्थ्यांची होत नसेल जर वन थर्टी फोर होत असेल तरी सुद्धा तो एलिजिबल आहे म्हणजे सांगताना असं सांगितलेलं आहे की फोर्टी फाय पर्सेंट पण फोर्टी फोर पॉईंट फाईव्ह अभाव जर पर्सेंट येत असेल तर ते मॅथमॅटिक्समध्ये फोर्टी फोर पॉईंट फाईव्ह वरती जेवढे आहेत ते सगळे फोर्टी फायव्ह समजले जातात म्हणजे फोर्टी फोर असतील ते सर्व फोर्टी फायव्ह समजले जातात आणि तो स्टुडंट इलिजिबल असतो त्यामुळे फोर्टी पर्सेंट वन ट्वेंटी होत असेल तर वन हंड्रेड अँड नाईन्टीन मार्क्स इलिजिबल असू शकतो आणि वन हंड्रेड थर्टी फोर मार्क्स हा इलिजिबल असू शकतो असं म्हणायला काय हरकत नाही याच्यानंतर हे हा बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया झाला की जो आ, या ठिकाणी ॲडमिशन ह्या हा फॉर्म भरण्यासाठी तो अतिशय महत्वाचा आहे त्याच्यानंतर आपल्या रिझर्वेशन कॅटेगरीचे डॉक्युमेंट आपण प्रॉपरली अपलोड करणं गरजेचं आहे की जे तुम्ही केलं असाल हे सर्व करून आपण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर मेरिट लिस्ट प्रिपेअर केली जाते मेरिट लिस्ट प्रिपेअर करण्याचे बरेचसे क्रायटेरिया आहेत सीटच्या मार्क्सनुसार मेरिट लिस्ट प्रिपेअर केले जाते जर ते मार्क्स समान येत असतील तर त्या केसमध्ये ते टोटल मार्क्स पुन्हा मग मॅथमॅटिक्सचे मार्क्स मग फिजिक्सचे मार्क्स मग केमिस्ट्रीचे मार्क्स असा सिक्वेन्स त्यांनी डिसाइड केलेला आहे की ज्या सिक्वेन्स सिक्वेन्सनुसार कोणत्या कॅन्डिडेटचा मेरिट नंबर वरती राहील आणि कोणत्या कॅन्डिडेटचा मेरिट नंबर खालती राहील हे डिसाईड केलं जातं इन्फॉर्मेशन मध्ये त्यांनी डिटेल दिलेलं आहे की जर दोन विद्यार्थ्यांचे समान पर्सेंटेल असतील समान मार्क्स असतील तर कोणत्या विद्यार्थ्याला हायर मेरिट नंबर मिळेल आणि कोणत्याला लोअर मिळेल याचं डिटेलमध्ये दिलेलं आहे टोटल मार्क्स मग पी सी एम चे मार्क्स मग अगदी मॅथमॅटिक्स बारा बाराचे काही वेळेला दहावीचे मार्क्स सुद्धा त्याच्या मध्ये आहेत ते सुद्धा कन्सिडर केले जातात तर ह्या सर्व गोष्टी कन्सिडर करून मेरिट लिस्ट प्रिपेअर केली जाते आणि ती मेरिट लिस्ट आपल्याला अठरा तारखेला बघायला मिळणार आहे हे झाल्यानंतर अगदी याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ब्राउचरच्या नाईनटीन पेज वरती स्पष्टपणे मेन्शन आहे की हाऊ टू असाईन मेरिट नंबर त्याच्यामध्ये हे सर्व डिटेल दिलेलं आहे मी परत एकदा रिपीट करतो की जर समान मार्क्स असतील तर त्याच्यामध्ये हायर मार्क्स ऑफ मॅथॅमॅटिक्स इन सीईटी तो वरचा मेरिट नंबरचा सा स्टुडंट समजला जाईल म्हणजे जर पर्सेंटेज सेम असेल आणि तर त्या केसमध्ये वरचा कुणाला द्यायचा नंबर आणि खालचा कुणाला द्यायचा यासाठी सिक्वेन्समध्ये त्यांनी सुरुवातीला काय सांगितलंय मॅथमॅटिक्स मार्क्स सीईटी मध्ये स्कोर ऑफ फिजिक्स इन सीएटी स्कोर ऑफ केमिस्ट्री इन सीएटी हा सिक्वेन्स आहे हायर पर्सेंटेज ऑफ मार्क्स इन बोर्ड ऑफ क्वालिफाईंग एक्झामिनेशन फॉर फिजिक्स मॅथमॅटिक्स अँड टुगेदर त्यानंतर म्हणजे तिन्ही बेरेज करून त्यानंतर हायर पर्सेंटेज ऑफ मार्क्स इन द सब्जेक्ट मॅथमॅटिक्स ऍट एच सी हायर पर्सेंटेज ऑफ मार्क्स इन द सब्जेक्ट फिजिक्स ऍट एच एस सी म्हणजे टोटल मार्क्समध्ये हायर पर्सेंटेज ऑफ मार्क्स इन ऍग्रिगेट ऍट एच तर ह्या सिक्वेन्स नुसार तो मेरिट नंबर त्या ठिकाणी असाइन केला जाईल समान मार्क्स असतील तर अदरवाइज मग मेरिट नंबर ऍज पर युअर मार्क्स हो, हो तो त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल मेरिट नंबर एकदा मिळाल्यानंतर आपल्या आपण ऑप्शन फॉर्म भरायला एलिजिबल होतो हे आपल्याला ठाऊक आहे कॅप राऊंड ज्याला आपण म्हणतो की कॅपची प्रोसेस सुरू होते कॅप राऊंड वन आणि कॅप राऊंड टू या ठिकाणी असणार uh, आहेत त्या सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेसला आपण कॅप राऊंड म्हणतो याच्यानंतर फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड हे जे मग मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे होतील एक गोष्ट फक्त आपण लक्षात ठेवूयात ज्यावेळी फर्स्ट राऊंडचं ऑप्शन फॉर्म भरणार आहे आपण पालकांच्या समवेत बसून विद्यार्थ्यांनी एक कॉलेजचा सिक्वेन्स तयार करावा कॉलेजचा सिक्वेन्स तयार करून कोणत्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे ते पण डिसाइड करावं म्हणजे काही विद्यार्थ्यांचं असं मत असते की मला याच पर्टिक्युलर कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं आहे मग काही विद्यार्थी असे म्हणतील की मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऍडमिशन घ्यायचं आहे तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कोणकोणत्या कॉलेजेस कॉलेजमध्ये आहे तर त्या कॉलेजचा एक सिक्वेन्स तयार करणं गरजेचं आहे किंवा काही वेळेला आपण असं म्हणतो की नाही कॉलेज प्रेफरन्स आपल्याला द्यायचं आहे म्हणजे वलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सीओ पी मग त्यातला कोणताही कोर्स मिळेल तर अशा पत्तीने जर तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर तसे कॉलेजची लिस्ट नसेल तर तुम्हाला कोर्स वाईज मग कॉलेजची लिस्ट हे आपण डिस्कस करून पेरेंट्स आणि विद्यार्थी यांनी एकत्र बसून त्याची लिस्ट प्रिपेअर करणं गरजेचं आहे ऑप्शन फॉर्म भरण्याच्या अगोदर आपल्याकडे हा डेटा रेडी असणं आवश्यक आहे कोणता डेटा की कोण कौन कोणत्या कोर्सला कोण कौन कोणत्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे जनरली हे बघत असताना लिस्ट ऑफ कॉलेजेस वेबसाईटवरती उपलब्ध आहेत ते आपण रेफर करू शकतो गव्हर्मेंट कॉलेजेस गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस कॉलेजेस गव्हर्मेंट एडेड कॉलेजेस असा कॉलेजचा सिक्वेन्स त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी हँडल कॉलेजेस म्हणजे युनिव्हर्सिटी जे कॉलेजेस चालवतं असे कॉलेजेस त्याच्यानंतर प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये अनएडेड प्रायव्हेट कॉलेजेस त्याच्यामध्ये पुन्हा ॲटॉनॉमस आणि नॉन ॲटॉनॉमस की जे रेग्युलर आपल्याकडे दोन्ही तिन्ही प्रकारचे कॉलेजेस अवेलेबल आहेत असे कॉलेजेस की ज्या ज्या कॉलेजची लिस्ट आपण तयार करू शकतो आणि कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रिपेअर करून रेडी असायला पाहिजे एकदा ही लिस्ट आपल्या समोर जर तयार असेल की कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कोर्सला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे ज्यावेळी ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा सुरू होईल त्यावेळी त्या त्या ऑप्शन फॉर्म समोर ऑप्शन फॉर्म भरताना तिथे कॉलेज सिलेक्ट करून तो ऑप्शन त्या ठिकाणी आपण इन्सर्ट करू शकतो ती सुविधा त्या ठिकाणी असते फक्त एक लक्षात ठेवायत की आता ऑप्शन फॉर्म भरताना जर टी एफ डब्ल्यू एस एस म्हणलं असेल तरच टी एफ चे ऑप्शन त्या ठिकाणी टाकता येतात अदरवाईज टी एफ ऑप्शन आपल्याला टाकता येत नाही कारण आम्ही टी एफ इच्छुक आहे की नाही हे आता ऑप्शन फॉर्म भरतानाच आपल्याला मेन्शन सॉरी आत्ता ऍप्लिकेशन फॉर्म भरतानाच आपल्याला मेन्शन करावं लागतं तरच तो ऑप्शन त्या ठिकाणी ओपन ओपन राहतो जर टी एफ असेल तर प्रत्येक कोर्ससाठी दोन दोन ऑप्शन एक रेग्युलर आणि एक विथ टी एफ असं आपल्याला त्या ठिकाणी लिस्ट प्रिपेअर करायला लागेल समजा एक पन्नास ऑप्शन आपण तयार केले असतील तर विथ टी एफ होतात तर अशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म तयार करणे आणि तो ऑप्शन फॉर्म पटपट पटपट ज्यावेळी आपली सुविधा सुरू होईल त्यावेळी तो सिक्वेन्स न भरणं सिक्वेन्स खूप महत्वाचं आहे सिक्वेन्स एकदा दोनदा आपल्याला प्रॉपरली चेक करावं लागेल ऑप्शन फॉर्म भरताना की जो सिक्वेन्सच आपल्यासाठी कोर्स असाइनमेंटसाठी महत्त्वाचा असेल एखादा आवडीचा सिक्वेन्स आपला खाली राहिला आणि नको राहिला तर कदाचित त्या कॉलेजला फर्स्ट ऑप्शन जर तुम्हाला मिळाला तर तो बाय डिफॉल्ट फ्रीज असतो म्हणजे जर तुम्ही दिलेल्या चॉईस मध्ये पहिलाच चॉईस तुम्हाला जर अलोकेट झाला तर डेफिनेटली तो अपॉप फ्रीज होतो तिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं तुम्ही सेकंड राऊंडला एलिजिबल असणार नाही जर तुमच्याकडे फर्स्ट ऑप्शन सोडून पुढचा कुठलाही ऑप्शन तुम्हाला मिळाला असेल तर तुम्ही बेटरमेंट सुद्धा जाऊ शकता सेकंड राऊंडसाठी तुम्ही जाऊ शकता ही सुविधा या ठिकाणी आहे तर हे कॅप राऊंड दोन त्या ठिकाणी होतील नंतर इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी असणार आहे हे आपल्याला आपण त्याप्रमाणे चर्चा केलेली आहे दोन प्रकारचे ऍडमिशन आहेत एक ऑल इंडिया कॅन्डिडे की जो जे डब्ल्यू चे मार्क्स त्याच्यामध्ये कन्सिडर केले जातात रेग्युलर स्टुडंट कि जो आपण रेग्युलर आपल्या विद्यापीठामध्ये आपल्या इंस्टिट्यूट या भागातल्या मध्ये किंवा इन्स्टिट्यूट मध्ये आपण ऍडमिशन घेऊ इच्छितो सीईटीच्या मार्क्सवरती या दोन्हीमध्ये फरक आहे बघा सगळ्यात महत्वाचं काय मोस्टली फिफ्टीन पर्सेंट सीट्स ह्या ऑल इंडिया साठी रिझर्व असतात ऑल इंडिया कॅटेगरीमध्ये जर फिफ्टीन पर्सेंट पंधरा टक्के जर त्या सीट्स येत असतील तर त्या सीट त्याचं सीट अलोकेशन कसं होतं आणि बाकीच्या सर्व सीटचं कसं होतं या केसमध्ये बाकी सर्व सीट अलोकेशन होताना सीटचे मार्क्स कन्सिडर केले जातात ऑल इंडिया ज्या सीट्स आहेत ऑल इंडिया जो कोटा आहे त्या कोट्यामध्ये जेई मेन्सचे मार्क्स कन्सिडर केले जातात म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये समजा एक, एक प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूट आहे की ज्याच्यामध्ये मुळात त्याचं सीट त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे बघा प्रायव्हेट अनएडेड म्हणतो मी प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूटमध्ये हंड्रेड पर्सेंट पैकी ट्वेंटी पर्सेंट सीट्स ह्या मॅनेजमेंटच्या असतील म्हणजे मुळात ट्वेंटी पर्सेंट हे मॅनेजमेंटसाठी असणार आहे हां काही इन्स्टिट्यूटनं त्या मॅनेजमेंटच्या सीट्स सरेंडर केल्या असतील तर त्या मग मध्ये येतात म्हणजे काही इन्स्टिट्यूट असं डिसाइड करते की वी आर ओनली टेकिंग टेन पर्सेंट टेन पर्सेंट मॅनेजमेंट कोटा काही वेळेला सर्व सीट सरेंडर केल्या असतात म्हणजे मॅनेजमेंट कोटा त्या ठिकाणी असत नाही म्हणजे जेवढा मॅनेजमेंट कोटा आहे तो वजा करून जेवढ्या सीट्स असतात त्यापैकी फिफ्टीन पर्सेंट सीट्स ऑल इंडिया कोटा असतो पंधरा टक्के आणि रिमेनिंग मग सीई टीच्या मार्क्सवरती असतात ऑल इंडिया कोट्याच्या ज्या सीट्स आहेत ज्याच्यामध्ये जेई मेन्सच्या मार्क्सनुसार त्या सीट अलोकेट होतात जेई मेन्सच्या मार्क्सनुसार अलोकेशन होऊन जर त्यापैकी एखादी सीट किंवा काही सीट शिल्लक असतील तर मग पुन्हा सीई टीच्या मार्क्सवर त्याचं अलोकेशन होतं म्हणजे त्या सीट व्हेकंट राहत नाहीत जेई मेनच्या मार्क्स वरून सुरुवातीला अलोकेशन होईल ते झाल्यानंतर सीट्स जर शिल्लक असतील तर मग ते सीईडीच्या मार्क्स नुसार त्याचं अलोकेशन होईल जेई मेन्स वर मधून तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामधून घ्यायचं असेल तर मुळात तुम्ही जेई मेनच्या मार्क्स अपलोड करणं गरजेचं आहे की त्या कॅटेगरीमध्ये आहे असं आपण मेंशन करणं गरजेचं आहे काही ठिकाणी मायनॉरिटी इन्स्टिट्यूट्स आहेत विशेष करून ज्या मायनॉरिटी आपल्याकडे आहेत जैन असेल ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल या स्टुडंट्सना काही मायनॉरिटी कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजेस मध्ये फिफ्टी साठी रिझर्व्ह असतात की ज्या सीट मध्ये आपण अप्लाय करू शकतो आणि ते सुद्धा कॅप राऊंडच्या माध्यमातून होतं बाकीच्या सर्व सीट्स ह्या ओपन कॅटेगरीसाठी अवेलेबल असतात बाकी जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कॅपराउंड वन कॅपराउंड टू ह्या सर्व झाल्यानंतर मी फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगेन की आ, सीट डिस्ट्रीब्युशन कसं आहे कोणत्या कॅटेगरीचं किती सीट डिस्ट्रीब्युशन असणार आहे आणि त्याच्यानंतर शेवटी आपण बघू की डॉक्युमेंट कोण कोणते लागतात त्याच्यानंतर मग आपण इंटरेक्शन करू कोण कोणत्या एक सेकंद फर्स्ट कॅटेगरी इन्स्टिट्यूट जे आहे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड किंवा युनिव्हर्सिटी हँडल करणार जसं शिवाजी विद्यापीठामध्ये डीओटी आहे या कॉलेजेसमध्ये कॅपच्या सीट्स ज्या आहेत त्यामध्ये जर ते ॲटोनॉमस असेल तर हंड्रेड पर्सेंट स्टेट लेवल असतं त्याच्यामध्ये होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असत नाही ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट असेल हंड्रेड पर्सेंट स्टेट लेवल मेरिटनुसार केले जातील जर ते नॉन ऑटॉनॉमस असेल तर सेव्हन्टी पर्सेंट होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी आणि थर्टी पर्सेंट हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी सेव्हन्टी आणि थर्टी हा क्रायटेरिया आहे ऍटॉनॉमस आणि नॉन ॲटोनॉमस ऍटोनॉमस कन्सिडर्ड एज स्टेट लेवल म्हणजे त्या सीट्स फक्त आपल्या विद्यापीठ फॉर एक्झाम्पल वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे वालचंद कॉलेज ऑफ मध्ये ज्या सीट्स असणार आहेत त्या सीट्सचं मेरिट हे स्टेट लेवल कन्सिडर केलं जाईल म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी त्याला अप्लाय करू शकतो त्याची मेरिट लिस्ट प्रिपेअर केली जाईल त्या कॉलेजमधल्या काही स्पेसिफिक जागा आपण होम युनिव्हर्सिटीमध्ये आहे म्हणून आपल्यासाठी राखीव असणार नाहीत गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्समध्ये ॲटॉनॉमस हंड्रेड पर्सेंट स्टेट लेवल नॉन ॲटोनॉमस व त्याच्यामध्ये सेव्हन्टी पर्सेंट होम युनिव्हर्सिटीसाठी थर्टी पर्सेंट अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी त्याच्यानंतर काही दोन इन्स्टिट्यूट अशा आहेत की जे इन्स्टिट्यूट ऑफ के आय सी टी मुंबई ज्याला म्हणतो आपण के केमिकलचं ते इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये सेवन्टी पर्सेंट स्टेट लेवल आणि थर्टी पर्सेंट ऑल इंडिया सीट्स असणार आहेत बाबासाहेब आंबेडकर लोनेरेचं जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये एटी फाय पर्सेंट स्टेट लेवल फिफ्टीन पर्सेंट कॅन्डिडेट फ्रॉम डिस्ट्रिक्ट ऑफ कोकण रिजन्स त्यांनी स्पेसिफिक ते रिझर्वेशन त्यांचं आहे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड मायनॉरिटी कॉलेजेस त्याच्यामध्ये काय असणार आहे बघा जर ते ॲटॉनॉमस असेल तर फिफ्टी पर्सेंट ह्या स्टेट लेवल राहतील आणि फिफ्टी पर्सेंट मायनॉरिटी राहील जर ते नॉन ॲटॉनॉमस असेल तर थर्टी फाय पर्सेंट होम युनिव्हर्सिटीसाठी फिफ्टीन पर्सेंट अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी आणि फिफ्टी पर्सेंट मायनॉरिटीसाठी हा कोटा त्याच्यामध्ये असणार आहे अनएडेड प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत आपल्या परिसरामध्ये अनएडेड प्रायव्हेट कॉलेज पुष्कळ आहेत त्याच्यामध्ये ॲटोनॉमस असतं नॉन सुद्धा येतं मी मग सांगितल्याप्रमाणे ह्या सर्व कॉलेजेसमध्ये ट्वेंटी पर्सेंट हा मॅक्झिमम ट्वेंटी पर्सेंट हा मॅनेजमेंट कोटा असणार आहे ट्वेंटी पर्सेंट मॅनेजमेंट कोट्यानंतर फिफ्टीन पर्सेंट हा ऑल इंडिया सीटसाठी रिझर्व्ह कोटा असणार आहे आणि त्याच्यानंतर मग तर जर ते कॉलेज ॲटोनॉमस असेल तर सिक्स्टी फाय पर्सेंट जागा ह्या स्टेट लेवल मेरिटसाठी अवेलेबल असतील आणि नॉन ॲटोनॉमस असेल तर त्यामध्ये पुन्हा होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये सेव्हन्टी थर्टी पर्सेंट कॅल्क्युलेट केल्यानंतर फोर्टी फायव्ह पॉईंट फाईव्ह पर्सेंट हे हो होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि नाईन्टीन पॉईंट फाईव्ह पर्सेंट हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी असतील हे अनएडेड प्रायव्हेट इन्स्टिट्यूटसाठी आहे अनएडेड प्रायव्हेटमध्ये पुन्हा मायनॉरिटी इन्स्टिट्यूट सुद्धा येतं त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट मॅनेजमेंट फिफ्टी वन पर्सेंट मायनॉरिटी कोटा आणि मग त्याच्यानंतर फिफ्टीन पर्सेंट सेवन्टी पर्सेंट ॲटोनॉमस आणि थर्टी पर्सेंट सॉरी सेव्हन्टी पर्सेंट होम इन्ट रिमेनिंग थर्टी पर्सेंट वी डिस्कस्ड अदर दॅन होम इन्सिटिट जर ते ॲटॉनॉमस असेल तर मग हंड्रेड पर्सेंट ज्या सीट्स राहतात शिल्लक मॅनेजमेंट आणि मायनॉरिटी स्टुडंट त्या सर्व ओपन कॅटेगरीसाठी स्टेट लेव्हलवर राहतील याच्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्ही बेसिकली अपलोड केलाच असेल ते सोडून काही विशिष्ट डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे एस एस सी मार्कशीट एच एस सी मार्कशीट जेईचं किंवा आपण जी आ, प्रवेश परीक्षा दिलेली आहे ते नाटा असेल नीट असेल त्याचं स्कोर कार्ड स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट ह्या सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला बेसिकली लागतील हे सोडून जर आपण बॅकवर्ड क्लासमध्ये येत असू सी एस टी मध्ये तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट लागेल ओबीसी सर, किंवा अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये जे आहेत एन टी असेल ओबीसी असेल बी एसबीसी असेल या कॅटेगरीमध्ये जर येत असेल तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट आणि सगळ्यात महत्वाचं एकतीस मार्च दोन हजार एकवीस पर्यंत व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिनल ते खूप आवश्यक आहे त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस साठी ई डब्ल्यू एस आपल्याला एलिजिबल आहे याचं सर्टिफिकेट आपल्याला लागेल ऑर्फन कॅन्डिडेटसाठी तशा पद्धती सर्टिफिकेट लागेल त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे डिफेन्स सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी जोडावं लागेल फिजिकल हँडिकॅप असेल तर तसं सर्टिफिकेट त्या ठिकाणी मेन्शन करावं लागेल तर ह्या सर्व गोष्टी ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर ऍक्च्युली ही प्रोसेस सुरू होईल बेसिक जी काही इन्फॉर्मेशन होती ह्या राऊंड संदर्भात ही इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे मग त्यामध्ये सीट डिस्ट्रीब्यूशन कसा असेल त्यानंतर ऑप्शन फॉर्म कसा भरला जाईल ह्या सर्व गोष्टी आपण चर्चा केलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं मी परत एकदा रिपीट करतो आत्ता आपण ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट केलेला आहे मेरिट लिस्ट प्रिपेअर झाल्यानंतर तुम्ही एखाद वेळेस कट ऑफ मागच्या वर्षी जर तुम्ही कम्पेअर करून बघत असाल तर मागच्या वेळचा कट ऑफ हा पर्सेंटाईल नुसार आहे त्याच्या मागच्या वेळचे दोन वेळचे जे कट ऑफ आहेत मग ते सतरा अठरा अठरा एकोणीसशे असे कट ऑफ वेबसाईट वरती उपलब्ध आहेत मागच्या वेळचा पर्सेंटाईल नुसार आहे त्याच्या अगोदरचे कट ऑफ हे सीईटीच्या मार्क्स नुसार आहे दोन प्रकारे कट ऑफ बघता येतो एक मेरिट नंबर नुसार आणि दुसरा मार्क्सनुसार मेरिट नंबर नुसार जर आपण कट ऑफ बघितला तर तो करेक्ट असतो आणि शक्य तो कट ऑफ हा मेरिट नंबर नुसार बघितला पाहिजे कारण कितीही चढउतार कोर्स बसच्या बाबतीमध्ये असतील कितीही विद्यार्थ्यांचा ओढा असेल नसेल ह्या सर्व गोष्टी जरी कन्सिडर केल्या तरी मेरिट नंबरमध्ये फारसा बदल होत नाही जेवढे इच्छुक विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये मेरिट लिस्ट प्रिपेअर केली जाते आणि जास्त कट ऑफ करेक्ट कोणता बघायला मिळेल तर तो मेरिट नंबरनुसार पर्सेंटाईलनुसार सुद्धा तुम्ही चेक करू शकता तो सुद्धा बघू शकतो की कोणत्या मार्क्स पर्यंत मागच्या वेळी अमुक अमुक कॉलेजची कोणती सीट मिळाली होती किंवा मिळाली नव्हती हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघू शकतोय पण जास्त व्हॅलिड काय असेल करेक्ट काय असेल तर मेरिट नंबरनुसार ते आपल्याला अठरा तारखेला मेरिट नंबर ही बघायला मिळतोय आता तुम्ही जर कट ऑफ बघणार असाल तर तुम्ही मार्क्सनुसार बघू शकता पर्सेंटाईलनुसार तुम्ही बघू शकता तर ह्या बेसिक गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या तुमचं या संदर्भामध्ये काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण या ठिकाणी रेज करू शकता की ज्यानुसार आपण येस yes. हॅलो सर हा uh, मी पल्लवी मध्ये अं मला विचारायचं होतं मी ऍप्लिकेशन फॉर्म भरलाय ई एस मधून पण माझं म्हणजे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट रिजेक्ट झाले म्हणजे त्यांनी सांगितले नॉट ऍप्लिकेबल सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे माझं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट पण आता म्हणजे मी आता काढाय टाकले टोकन नंबर अपलोड केला पण म्हणजे मी त्यांना म्हणलं की महाराष्ट्र गवर्नमेंटच निघतंय का तर ते बोलले की आता स्थगित आले ते जेव्हा ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट साठी महाराष्ट्र आहे टोकन पण मी ऍक्नोलेजमेंट केलं ना आता म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर आज त्यात आले की ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट इज नॉट ऍप्लिकेबल महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं ऍप्लिकेबल आहे तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही काय करा आपल्या जवळच ई स्क्रुटनी सेंटर आहे कुठलं तरी एखादं कॉलेज असेल त्या कॉलेजवरती तुम्ही जावा आणि त्यांना तुम्ही विनंती करा की आम्हाला हे थोडं एडिट करायचं आहे अजूनही ती सुविधा आहे म्हणजे एखादा डॉक्युमेंट आपण अपलोड करण्यासाठी कालावधी हो मिळत असतो तुम्ही तसं त्यांना विनंती करा ते तुम्हाला करून देतील ओके कारण तुम्ही आता ते सबमिट केला असणार आहे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म बरोबर आहे की नाही ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं तुमचं होतं ते तुम्ही सबमिट केलं असेल मग त्याच्यानंतर त्याचा रिमार्क आला असेल की दिस इज नॉट व्हॅलिड बरोबर आहे का आता तुमच्याकडे टोकन आहे तुम्ही त्या ईडब्ल्यू एस मधून अजून अप्लाय करू शकता तुम्ही ई स्क्रुटनी सेंटर जे आहे तुमच्या जवळ जे तुम्ही कुठं लोकेशन काय तुमचं विटा विटा विटामध्ये आपलं कॉलेज मला वाटतं विटा कॉलेज पण असेल सेंटर मध्ये तिथं गेलं तरी चालेल ते म्हणजे आता म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं ते म्हणतायेत ना पण महाराष्ट्र गवर्नमेंटचं भेटण झालंय ना आता तुमच्या टोकन आहे ना त्याचं म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच नाही सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे ई सर्टिफिकेट फॉर सेंट्रल गव्हर्मेंट त्याचा टोकन नंबर आहे पण ते बोलतात की ई सर्टिफिकेट फॉर महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं टोकन नंबर पाहिजे असं ते बोलते नाही बरोबर मग तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट च मला वाटलं महाराष्ट्र गव्हर्मेंट टोकन तुमच्याकडे आहे मग ते तुम्ही काढलंच नाही का महाराष्ट्र गव्हर्मेंट च हा ते म्हणजे निगतच नाही असं तहसीलदार बोलले आम्हाला नाही ते तुम्ही परत एकदा त्यांना विजिट करा कारण ते मिळणं गरजेचं आहे कारण आपल्याकडे अजून उद्या दिवस वेळ आहे त्याचं किमान टोकन मिळालं तरी सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता हा सर एक मिनिट आम्ही त्यासाठी महा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अप्लाय भरपूर केला म्हणजे खूप त्यांना हे केलं पण ते म्हणतात आता सध्या एस मुळे ते म्हणतात की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं निघतच नाही तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच मिळेल बरं ठीक आहे तुम्ही काय करा आपल्या तोडकर सरांच्याकडून माझा नंबर घ्या लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते हा अजून काय प्रश्न आहेत जर काही प्रश्न असतील तर सक्सेस क्लासच्या वतीनं जे लेक्चर अरेंज केलं विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना प्रोसेस म्हणून मी आपल्या धन्यवाद देतो की या निमित्तानं मला तुमच्या सर्वांशी इंटरेक्शन करण्याची संधी मिळाली जर तुम्हाला या संदर्भामध्ये कुठली कोणतीही शंका असेल तर तुम्ही आपल्या क्लासच्या सरांशी संपर्क करून माझा नंबर घेऊ शकता आणि केव्हाही मला या संदर्भामध्ये माहिती विचारू शकता ऑप्शन फॉर्म भरताना सुद्धा जर काय तुम्हाला अडचणी असतील तर त्यावेळी तुम्ही तुमचे प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकता ठीक आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच